बॉलिवूडमध्ये नाव बदलण्याची जणू परंपराच आहे. मागील काही वर्षांमध्ये दिलीप कुमार, मधुबाला, राजेश खन्ना यांसारख्या दिग्गज कलाकारांपासून ते आताच्या अनेक नव्या कलाकारांनी इंडस्ट्रीमध्ये नाव कमवण्यासाठी स्वतःचेच नाव बदलले आहे. त्यात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा देखील समावेश आहे. अक्षयचं खरं नाव राजीव हरिओम भाटिया असे आहे. अक्षयने मुंबईत आल्यावर सुरुवातीला मार्शल आर्ट शिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर हळूहळू सिनेसृष्टीकडे वळताना त्याने मॉडेलिंग सुरू केले. यानंतर त्याला दिग्दर्शक महेश भट यांच्या आज या सिनेमात काम करण्याची पहिली संधी मिळाली. या सिनेमात अक्षयची भूमिका केवळ 8 सेकंदाची होती. या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता कुमार गौरव याने साकारलेली अक्षय कुमार ही भूमिका राजीव भाटिया म्हणजेच आपल्या खिलाडीला खूपच भावली. त्यानंतर त्याने स्वतःचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि वांद्रे येथील कोर्टात जाऊन रितसर नाव बदलले. तर अक्षय कुमारचा तुम्हाला सर्वाधिक आवडलेला सिनेमा कोणता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.